नमस्कार, वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण खिचडी सोप्या व साध्या पद्धतीने आपण झटपट खिचडी बनवूया. त्यासाठी एक कप एक पेला मी तांदूळ घेतले, त्यामुळे मूग डाळ थोडीशी घेतले, मसूर डाळी थोडी घेतली आणि तूर डाळ. अशा मी तीन प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत. ही साध्या व सोप्या पद्धतीने बनवायची आपल्याला आणि झटपट बनवायची. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे तिन्ही डाळी मी तांदळामध्ये मिक्स केले आणि एक बटाटा घेतले. हे बटाट्याची मी साली काढून त्याची कापं करून घेतली आणि हे तिन्ही डाळी व बटाटा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं. ते 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायचं. हे स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं. कुकरमध्ये मी तेल टाकलं आहे. तेल चांगलं तापलं आहे. त्यामुळे जिरा, मोहरी, त्यामध्ये लसूण तीही बारीक चिरून घेतले आणि ओली मिरची. त्या ओल्या मिरची मी 2 घेतले आणि बारीक चिरलेला कांदा. हे चांगलं मी मिक्स करून घ्यायचं. कांदा थोडासा मऊ झाला, त्यामध्ये हळद, थोडंसं हिंग, हे मी चांगलं मस्त मिक्स झालं आहे. त्यामध्ये कसे जे डाळ तां आणि हे मी शेजवान चटणी टाकली. हे चांगली मिक्स करून घ्यायची. चांगले मिक्स झाले, त्यामुळे मी कसे ते तांदूळ धुवून ठेवले होते ते घ्यायचे. तेही एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानुसार चवीनुसार मीठ. हे आपल्या एवढ्या कमी साहित्यामध्ये आपल्याला खिचडी बनवायची. नक्की ट्राय करून बघा एकदा आणि आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. त्यामध्ये पाणी होत आहे आणि मी ते साजूक तूप टाकलं आहे. तेही व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरला 3 शिट्या द्यायच्या. 3 शिट्या झाल्यानंतर ही आपली खिचडी तयार झाली. खाण्यासाठी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा. कमेंट करून सांगा खिचडी बनवल्यानंतर.